मराठी भक्ती परिवारात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर असे मराठी भाषण. उत्सव तीन रंगांचा आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला. माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन, वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या सर्व देश बांधवांनो, आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुखासमाधानाने शांततेने जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले. देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क अधिकार मिळालेले आहेत. आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. आज त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन करूया, कारण यांच्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूयात. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान, आमचा भारत देश महान, आमचा भारत देश महान. बोला सर्व भारत माता की जय, वंदे मातरम. श्रोते हो, धन्यवाद. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. आपणा सर्वांना विनंती आहे की या मराठी भक्ती चॅनलला चांगला प्रतिसाद द्या. सर्व माहिती आपल्या मित्रपरिवाराला, नातलगांना शेअर करा. धन्यवाद.